ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर हे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये असताना त्यांना स्टीफन यांचा सहवास लाभला होता. स्टीफन हॉकिंग यांच्या कोणकोणत्या आठवणींना नारळीकरांनी उजाळा दिलेला आहे आपण पाहूया. स्टीफन हॉकिंगला मी खूप वर्षापासून ओळखतो. आम्ही दोघं एकाच वेळी स्टुडंट होतो केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये. मला वाटतं स्टीफन माझ्या 2-3 वर्ष मागं असेल, पण आम्ही दोघं एकाच डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थी होतो. त्याचं एकंदर काम ज्याकरता मला वाटतं की त्याचं ते सॉलिड काम जे होतं ते ब्लॅक होल्सबद्दल त्यांचे गुणधर्म सगळे बरोबर क्वांटिफाय करणं हे त्यांनी करून दाखवलं. आणि त्यांनी असाही निष्कर्ष काढला ज्याचा सगळ्यांना आश्चर्य वाटलं की ब्लॅक होलमधनं रेडिएशन बाहेर येतं. सामान्यपणे अशी कल्पना असते की ब्लॅक होलमध्ये गोष्टी येऊन पडतात, त्यातनं बाहेर काही निघू शकत नाही, परंतु त्याचा निष्कर्ष उलटा होता. आणि त्यातून आपल्याला हे सिद्ध झालं की त्या स्टीवनकडं अनयुजुअल पॉवर्स ऑफ थिंकिंग असल्या पाहिजेत. त्यानंतर त्या सुमाराला मला असं कुणीतरी सांगितलं की स्टीवनच्या आयुष्यात आता 2 वर्ष उरली. मला हे फार धक्कादायक वाटलं, कारण त्याच्यामध्ये तसा काही दोष दिसत नव्हता. परंतु एक 2-3 वर्षामध्ये त्याची एकंदर परिस्थिती खूपच वाईट झाली. तर अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टी त्याच्याबद्दल माहीत आहेत. आणि मला जे त्याचं कौतुक करण्याजोगी गोष्ट वाटते की इतकी वाईट स्थिती, फिजिकल कंडिशन वाईट असूनसुद्धा तो इतकं चांगलं काम करू शकला.